या वादांना आकारांनी हवा दिली जाते. त्यातून मृत्यूपर्यंत पाठिंबा महाराजांचा प्रश्न असेल, स्त्री सुरक्षेसारखा प्रश्न असेल, या अनेक प्रश्नांना आपण बाजूला ठेवून याच्यावर ठेवतो. तर जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणत होते की अमुक एका व्यक्तीला जाणता राजा म्हणतो म्हणजे आणि छत्रपती शिवाजी महाराजच म्हणले प्रत्येकाच्या मागाच्या प्रत्येकाच्या पवारसाहेब होता. अमुक एक व्यक्ती असं म्हटली मग त्याच्यावर अमोल पोले काय म्हणाले, मग अमोल पोले असं म्हणाले, मग त्याच्यावर प्रमुख एक काय म्हणाले, त्याच्यातून माझ्या समाजाला माझ्या सर्वांना काय परिणाम येणार. महत्वाची गोष्ट व्यक्तिगत तुम्ही मगाशी प्रश्न विचारला तो शिवभक्त अमोल पोलेंना विचारला, तर शिवभक्त अमोल पोलेंचं उत्तर यासाठी हेच आहे की छत्रपतींसमोर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासमोर कोणताही पक्ष, कोणतंही पद, कोणतीही खुर्ची, कोणतंही राजकारण माझ्यासाठी सगळं शक्य. त्यामुळे या पलीकडे आणखी काय बोलायची गरज नाही. मूलभूत प्रश्नांना बाजूला करण्यासाठी हे प्रश्न किंवा अशा पद्धती हे उपस्थित का केली जातात यापेक्षा मला असं वाटतं या वादांना आकारण जी हवा दिली जाते. यातून मूलभूत प्रश्न बाजूला बेरोजगारीसारखा प्रश्न असेल, महागाईसारखा प्रश्न असेल, स्त्री सुरक्षेसारखा प्रश्न असेल, या अनेक प्रश्नांना आपण बाजूला ठेवून याच्यावरच बोलतो. म्हणजे एकूण महागाई नेमकी किती वाढली, म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया किती घसरला, एकूण अर्थव्यवस्थेची नेमकी काय परिस्थिती, विचार करा की जवळपास पुढच्या साधारणतः 2 ते 3 महिन्यांमध्ये मी काही आकडेवारी पाहिली त्यामध्ये आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकतो आणि या लोकसंख्येचा फार मोठा वाटा हा जी फार मोठी क्रयशक्ती, फार मोठी तरुणाईची संख्या असणार आहे. या तरुणाईला आम्ही नेमकं कोणत्या दिशेने नेतो, या तरुणाईला आम्ही मूलभूत प्रश्नांपासून जर बाजूला नेलं तर एक ज्याला आपण मेंढरांचा कळप म्हणतो हा कळप आपल्याला तयार करायचा आहे की आपल्याला भविष्याच्या दृष्टीनं बलशाली राष्ट्राच्या दृष्टीनं या तरुणाईला घडवायचं आहे. त्यांच्यासमोर ते आदर्श ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे या मूलभूत प्रश्नांकडे डोळेछाप करण्यापेक्षा, या मूलभूत प्रश्नांना बघत देण्यापेक्षा या मूलभूत प्रश्नांचं सोल्युशन शोध हे जास्त महत्वाचं आहे. मी पुन्हा ही एक गोष्ट मानतो की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव द्वितीय आहे असं आपण काय म्हणतो. वारंवार मी गोष्ट सांगतो की माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यानंतर कुणीतरी एक व्यक्ती, म्हणजे मागे सुद्धा एका मंत्री महोदयांचा हा विषय झाला होता की त्या मंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या नेत्याची तुलना केली होती. जर जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं कोणी म्हणत असेल की अमुक एका व्यक्तीला जाणता राजा म्हटलं म्हणजे आणि छत्रपती शिवाजी महाराजच म्हटलंय, तर प्रत्येकाचा माझाच काय, प्रत्येकाचा त्या गोष्टीला विरोध होतो. स्वतः पवारसाहेब सुद्धा ही गोष्ट मान्य करतात. पण एकूण सगळ्या परिस्थितीची माहिती असलेल्या, जाण असलेलं नेतृत्व या भावनेने म्हटलं असेल तर ती जाण असून ती माहिती असणे ही कुणालाही वाईट नाही गोष्ट. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होत नाही, होऊ शकत नाही आणि कोणी करण्याचा प्रयत्नही करू नये. इतकं स्पष्ट सगळ्या शिवभक्तांचं म्हणणं आहे आणि मुळात हात जोडून विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या आपल्या प्रत्येकांना अकारण रोजच्या राजकारणात बोलू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा तोडीचा नेता कोणीच होऊ शकत नाही, कोणी कोणत्या समर्थकाने आपल्या नेत्याला जाणणार असं सुद्धा. सर हे प्रत्येकाचं मत आहे आणि कोण काय म्हणतं मी पुन्हा म्हणतो की दुर्दैवानं आम्ही प्रतिक्रियाच देत असतो. मी शिवपुत्र संभाजी का करतोय तर मी प्रतिक्रिया नाही, मी कृती करून दाखवतोय हा इतिहास पोहोचवण्याची. अमुक एक व्यक्ती असं म्हटली मग त्याच्यावर अमोल कोल्हे काय म्हणाले, मग अमोल कोल्हे असं म्हणाले, मग त्याच्यावर तमुक एक काय म्हणाले, याच्यातून माझ्या समाजाला माझ्या तरुणाईला काय प्रेरणा मिळणार आहे, आपण का करतो आहोत हे. माझी विनंती आपल्याला या प्रतिक्रिया वादापेक्षा मला वाटतं कृतीवाद जास्त महत्वाचा आहे. ती कृती सकारात्मक शाश्वत विकासाच्या दृष्टीनं ज्याने तरुणाईला मार्गदर्शन होईल अशा पद्धतीची ती कृती असली पाहिजे. त्यामुळे कोण काय म्हणतं, त्याच्यावर कोण काय प्रतिक्रिया देतं यापेक्षा मी म्हणेन की 21 ते 26 जानेवारी नाशिकला तपोवन मैदानात शिवपुत्र संभाजी महाराष्ट्र बघायला या, ते करणं, ते सांगणं आणि तो इतिहास योग्य पद्धतीने पोहोचवणं मला वाटतं कोणत्याही विधानात प्रतिक्रिया देण्यापेक्षा मला जास्त महत्वाचं वाटतं.